नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी सुरुवातीला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादीनं नाना कटे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत रंगणार असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राहुल कलाटेंची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात काही जण दाखल झालेत. राहुल कलाटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारासाठी काम करतील अशी नेत्यांना अपेक्षा आहे. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गोविंद, आता राहुल कलाटेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय काय घडतंय? श्वेता, खर तर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचं इथे बघतोय आपण आणि त्यामुळे मोठा पेच निर्माण झालेला आहे. खर तर महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून नाना कटे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राहुल कलाटे जे आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अपक्ष निवडणूक लढवणार असं त्यांनी स्पष्ट केल्यानंतर आता जे महाविकास आघाडीतले स्थानिक नेते आहेत, खास करून राष्ट्रवादीचे आमदार जे ज्यांच्याकडे प्रचाराची सगळी जबाबदारी आहे ते सुनील शेळके इथे आलेले आहेत आणि आता त्यांच्याकडनं राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सुनील शेळके यांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय की अजून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला नाही, त्या आधी आम्ही त्यांची मनधरणी करू आणि त्यांनी जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचंच काम करायला पाहिजे अशी अपेक्षा घेऊन ते आलेत. मात्र यानंतर आता राहुल कलाटे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले. राहुल कलाटे यांचे प्रचंड समर्थक जे आहेत ते घोषणाबाजी करतायत आणि त्यामुळे मोठा गोंधळ इथे उडालेला आहे. राहुल कलाटे यांच्या कार्यालयामध्ये जे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं राहुल कलाटे यांची मनधरणी करणं सुरू आहे. जी गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आता बघूयात राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यात कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना यश येतं का. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीनं नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीनं नाना काटे यांना आपले उमेदवार म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर राहुल कलाटे हे मात्र नाराज झालेत आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचा आता प्रयत्न केला जातोय. तर आमदार सुनील शेळके हे कलाटेंची मनधरणी करण्यासाठी गेलेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. राष्ट्रवादीचे नेते इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर राहुल कलाटे यांची भूमिका पक्षासाठी अडचण ठरू शकते का, काय वाटतंय? तुम्ही मनधरणी करणार आहात. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी हा महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये सर्वच कार्यकर्ते देखील सकारात्मक भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार जे जाहीर झाले याच्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास आम्हाला आहे. परंतु आता ते जर अर्ज मागं घेणारच नसतं तर काय? अजून अर्ज भरलेलाच नाहीये. फक्त आमची देखील भावना आहे की सर्वांनी एकत्रित पालन येऊन ते राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही राहुल कलाटे यांची मनधरणी करू आणि त्यासाठी इथे दाखल झालेले आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवार